एक पक्ष एक नेता आणि एक मैदान अशी ओळख आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची आणि ती ओळख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेला मिळाली आहे। हाच दसरा मेळावा आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्क इथे होतोय। गेले दोन वर्ष शिवाजी पार्कवर सभा नक्की कोणाची होणार, या दसरा मेळावा कोणाचा होणार याविषयी अनेक वाद जे आहेत ते रंगले होते, पण या वादावर गेल्या वर्षी देखील पडदा पडला आणि यावर्षी देखील पडदा पडला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क येथे भाषण करतील हे जवळपास निश्चित झालं आणि आता आज हा दसरा मेळावा जो तो या ठिकाणी सुरू होणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांना संबोधणार आहेत। उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वच राज्याचं नव्हे देशाचं लक्ष जे आहे ते या ठिकाणी लागलं आहे। राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याचबरोबर शिवसेनेच्या फुटीनंतर आणि त्याचबरोबर भाजपाच्या विरोधात शिवसेना प्रमुख आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आपण पाहतोय। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। काही ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत त्या या लावण्यात आलेल्या आहे आणि वर्षानुवर्ष ज्या पद्धतीनं संपूर्ण मोकळ्या मैदानावर ही सभा होते त्याच पद्धतीने यावेळी देखील खुर्च्या न मांडता अनेक शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमणार आहेत आणि सर्वत्र भगवे झेंडे जे आहेत ते मैदानात आणि मैदानाच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। राज्यातून आणि मुंबई शहरातून अनेक ठिकाणाहून जी वाहनं आहेत जे शिवसैनिकांना घेऊन येणारी वाहनं आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी येऊ लागली आहेत आणि आपण पाहतोय की व्यासपीठावर देखील यंत्रणा जी आहे ती संपूर्णपणे सज्ज या ठिकाणी करण्यात आली आहे। जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना बसण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी सर्वांना एकसारख्या खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आजच्या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य जे आहे की नवीन शिवसेना नेते जे आहेत ते या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे नवीन शिवसेनेचे नेते जे आहेत ते आज या ठिकाणी संबोधित करतील। उद्धव ठाकरे यांचं मुख्य मार्गदर्शन असेल, पण नवीन चेहऱ्यांना भाषणाची संधी जी आहे ती आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी दिली जाईल आणि या संपूर्ण मेळाव्याकडे राजकीय आणि त्याचबरोबर राज्याचं आणि देशाचं लक्ष देखील लागलेलं आहे। प्रजनेश कृष्णाचा प्रफुल्ल साळुंखे लेट्स अप।